शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या 28 एप्रिलच्या संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या. 99,000 टन निर्यातीस परवानगी. लाल कांद्यासाठी झालेला निर्णय नवा की जुना. नाशिकमधील 2 दिवसापूर्वी गुजरातून 2,000 मॅट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याचे संतप्त पडसाद उमटले. त्याची दखल घेत केंद्र सरकारकडून 99,150 टन लाल कांदा 6 देशांमध्ये निर्यात करण्यास परवानगी देण्याची अधिसूचना शनिवारी जारी केली. मात्र हा निर्णय जुनाच असून आकडेवारी एकत्र करून नव्याने अधिसूचना जारी केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. तसेच त्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची मागणीही केली. केंद्र सरकारने परवानगी दिलेल्या कांद्याची निर्यात बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, भूतान आणि बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या देशांना करण्यात येईल. केंद्राने गुजरातमधून 2,000 मॅट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस परवानगी दिल्यावर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचा परिणाम राज्यातील मतदानावर व्हायला नको म्हणून सरकारने 6 देशाचा कांदा निर्यातीस परवानगी दिल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पांढरा तुपाशी लाल का उपाशी. कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अनेकदा अश्रू सांगतोय. भरघोस उत्पादन झाले की भाव पडलंच म्हणून समजा. अर्थव्यवस्थी दुष्काळावर मात करून शेतकऱ्यांनी कष्टातून पिकवलेला कांद्याचा कुठं चांगला दर मिळतोय असे दिसताच त्यावर निर्यातबंदीची कुऱ्हाड चालवली जाते व भाव पाडले जातात. कांदा उत्पादकांच्या दोन्ही बाजूने मरण होत असतं. जगभरामध्ये कांद्याला मोठी मागणी असताना देखील गेल्या 6 महिन्यामध्ये जगभरामध्ये कांद्याला मोठी मागणी होती. कांदा टंचाईमुळे अनेक देशांमध्ये कांद्याची तस्करी झाली, त्यातून गुन्हेसुद्धा दाखल झाले. मात्र देशांतर्गत भाव नियंत्रित ठेवण्यासाठी कांद्यावर आधी निर्यात शुल्क आणि आता 4 महिन्यापासून निर्यातबंदी लादलेली आहे. त्यातूनच आता कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. औद्योगिक द्रुतगती मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. 15 मे रोजी आंदोलनाचा इशारा. हरकती आक्षेप नोंदवण्याचे आव्हान. इयर टॅगिंग करा अन्यथा भरपाई अनुदान नाही. जनावरांना इयर टॅगिंग करण्याचं शेतकऱ्यांना आव्हान. राजगुरुनगर येथील खेड तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना इयर टॅगिंग 12 अंकी आकड्याचा बिल्ला केंद्र शासनाने बंधनकारक करण्यात आला आहे अशी माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर योगेश शेळके यांनी दिली. शासनाने 1 एप्रिलपासून पशुपालक सर्व जनावरांचा इयर टॅगिंग बंधनकारक आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांना इयर टॅगिंग करून द्यावे, अन्यथा शासनाकडून कोणतीही उपचार, नुकसान भरपाई, अनुदान व लाभ मिळणार नाही असे आव्हान पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर योगेश शेळके यांनी केलं. यजगाव येथील गिरजा प्रकल्पामध्ये 10 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा. खुलताबादकरांना अडचण. अवैधरित्या उपसा सुरू असल्याने आवडवले संकट. दिवसाआड अवकाळी पावसाचा तडाखा, कसा होईल पंचनामा? प्रशासनापुढे पेच कायम. कडक उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याची नागरिकांना प्रचिती. बीड जिल्ह्यामध्ये मागील 15 दिवसाच्या कालावधीमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं व फळबागांचं नुकसान झालेलं असून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. परंतु अवकाळी पाऊस आणि दिवसाआड पडत असल्यामुळे तलाठी कृषी कर्मचाऱ्यांचे पंचनामे करण्यास अडथळा येत आहे. परिणामी आतापर्यंत अवकाळीमुळे किती नुकसान झाले याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. जिल्हा 36 सौर प्रकल्प 35 ठिकाणी जागेचा शोध. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 56 ठिकाणीची जमीन संपादित. पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फोडल्यामुळे धारूरला पाणी टंचाई, तर शहराला 10 दिवसाआड पाणी. नगर परिषद तक्रार देते आणि पोलीस घेते. त्या तापमानामुळे बाजारपेठेवर होतोय परिणाम. तर जवळा बाजार समितीमधील पंधरवाड्यापासून प्रखर ऊन पडत असून दुपारच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड झालेलं आहे. याचाच परिणाम म्हणून बाजारपेठेवर होत असल्याने व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. ओंडा नागतप तालुक्यातील जवळ बाजार भागामध्ये मागील 15 दिवसापासून अधूनमधून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मारा होत आहेत. वातावरणातील बदलामुळे उकाड्याचा प्रचंड वाढ झाली आहे. तर दुसरीकडे दिवसभर उन्हाची रखरखती वाढत आहे. तर सकाळी 9 वाजेपासून उन्हाचा चटका जाणवत असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत कायम राहत आहेत. अशा वाढत्या उन्हाच्या नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड झाले आहे असून दुपारी बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांनी एकमेकांना घातली टोपी. राजूर येथील प्रचाराला प्रारंभ, तर राजेश्वरच्या साक्षीने एकमेकांना राजकीय मदत करण्याचं दिलं वचन. कार्यकर्त्यांची उपस्थिती.
भाजीपाल्याची आवक घटली, लसूण अद्रक मिरची तिकटच, मंठा येथील उत्पादक शेतकऱ्यातून समाधान, मात्र ग्राहकांना भुरदळ। धावडा परिसरामध्ये उन्हाळीमुळे 25% मिरचीची रोपे जळाली तर शेतकऱ्यांकडून गुन्हा लागवड। 12-12 तास बत्ती गुल, विजेच्या लपंडावातून सुटका होईना, परतूर शहरवासियांचे हाल तर महावितरण कंपनीचा गलथाना कारभार। उन्हाळ्यामध्ये जनावरांना गोड मिठाचं पाणी पाजा, पशुपालकांचं पशुवर्धन विभागाचं आव्हान। आवक वाढताच हरभऱ्याच्या दरामध्ये क्विंटलमागं 100 रुपयाची घसरण, बाजार समितीमध्ये 6,100 रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याला भाव, तर 2 वर्षापूर्वी सोयाबीनला होता उंचांकी भाव। 2 वर्षापूर्वी सोयाबीनला सर्वोच्च भाव मिळाला होता, त्यामुळे हंगामी काळात असाच चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीकडे लक्ष केंद्रित केले। परंतु गेल्या 2 वर्षामध्ये दर सर्वाधिक भाव पर मिळेपर्यंत हंगामी काळामध्ये दरवाढ होईल अशी अपेक्षेने बहुतेक शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री केली नाही। आता आर्थिक अडचणीमुळे ते विक्री करत आहेत, मात्र दर हमी भावापेक्षा कमी मिळत आहे। पशुधनाच्या बाजारात विकताय पाण्यावर भागवते लागते तहान, ओसा येथील स्थिती तर सुविधा पुरवण्याकडे प्रशासनाचे होते दुर्लक्ष। सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरूच तर चिचोक्यांचे भाव वाढले। उदगीर बाजार समितीमध्ये दर घसरल्याने शेतीमालाची आवक घटली। बाजार समितीमधील मागील आठवड्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये 200 रुपयांची वाढ झाल्याचं दिसून आलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या। परंतु ह्या आठवड्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा घसरण झाल्याने शेतीमाल विक्रीविना साठवून ठेवलेला शेतकऱ्यांना पुन्हा हिरमोड झालेली आहे। मात्र नेहमी दुर्लक्षित असलेल्या चिंचोक्याच्या दरामध्ये जबरदस्त वाढ झाली असून हंगामाच्या सुरुवातीला 2,200 रुपये प्रति क्विंटल असलेला या आठवड्यामध्ये 3,000 चिंचोक्याला भाव मिळत आहे। अवकाळीमुळे बाजारपेठेतून गावरान आंबा झाला दुर्मिळ, देगलूर तालुक्यातील 80% आंब्याची झाडे झाली रिकामी, केमिकलद्वारे पिकवणाऱ्या आंब्याची आवक। घसरलेला टक्का कुणाला देईल धक्का, लोकसभेच्या रण संग्रामामध्ये पाथरीत सर्वाधिक तर परतूरमध्ये कमी मतदानाची आकडेवारी। सोयाबीन पिकाच्या 25% पीक विम्याचा लाभ केव्हा मिळणार, खरीप पिकांचं नुकसानीची भरपाई देण्यास होतंय टाळाटाळ। गत वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचं निसर्गाच्या आवेकृपेने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या जाहीर करण्यात आली होती। मात्र सोयाबीनचे 25% पीक विम्याची लाभ देण्याचं आश्वासन देण्यात आले होते, मात्र हा लाभ अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचं दिसत आहेत। याबाबत संबंधितांना काहीतरी देणं घेणं नसल्याचं आरोप शेतकऱ्यांकडून होत आहेत। सहकारी संस्थांना टाळून चक्क सरपंचाच्या हस्ते पीक कर्ज वितरण, जिल्हा उपनिबंधक व सीओना टोचले बँक कर्मचाऱ्याचे कान। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत सेवा सहकारी संस्थांना मंजूर झालेले पीक कर्ज चक्क सरपंचाच्या हस्ते वितरण झाल्याचा प्रकार भद्रावती तालुक्यातील नंदूर इथे उघडकीस आला। याबाबत सेवा सहकारी आणि प्रथा सहकारी या दोन्ही संस्थांनी जिल्हा उपनिबंधक व जिल्हा बँकेच्या सीओकडे आक्षेप नोंदवण्यात जिल्हा बँक निंदोरी शाखा व्यवस्थापक व निरीक्षकांनी यापुढे असा प्रकार घडणार नाही अशी माफी मागितली, चर्चेचा विषय झाला होता। नांदोरी सेवा सहकारी संस्था व नांदोरी सहकारी पण संस्था संचालक मंडळाने शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा जून महिन्यामध्ये होणारा वाटप प्रथमच एप्रिल महिन्यातच करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाठपुरावा केला। जिल्हा बँकेनेही कारवाई करून दोन्ही सेवा संस्थांच्या शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पीक कर्जाची रक्कम जमा केली, मात्र जिल्हा बँकेचे नंदोरी शाखा व्यवस्थापक निरीक्षकांचं कर्ज वाटपाची यादी सरपंचाकडे सुपूर्द केली, शिवाय सरपंचाच्या हस्ते कर्ज वितरणाचा सोहळाही उरकून घेतला।